कारतगा येथील कुमारी प्रतिज्ञा काशीत 10वी परीक्षेत मराठी विभागात कर्नाटक राज्यात प्रथम. प्रशासकीय अधिकारी होण्याची घेतली प्रतिज्ञा. कारतगा तालुका निप्पाणी येथील DS नाडगे विद्यालयाची विद्यार्थिनी कुमारी प्रतिज्ञा प्रकाश काशीद हिने कर्नाटक राज्य 10वी बोर्डाने घेतलेल्या 10वी केंद्र परीक्षेत मराठी विभागात राज्यात प्रथम तर एकूण राज्यात चौथी येण्याचा बहुमान पटकविला आहे. या तिच्या यशाने कारतग्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. तिने 725 पैकी 722 गुण घेऊन 99.52 टक्केवारी घेत कारतग्याच्या इतिहासात घवघवी यश संपादन केल्याने तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. कुमारी प्रतिज्ञा हिने 10वीत मराठीचा झेंडा अटके पार नेल्याने वडील प्रकाश काशीद, आई भारती, आजी आजोबा, नातेवाईक व मुख्याध्यापक यांनी पेढा भरवून तिचे अभिनंदन केले. विज्ञान शाखेतून पदवी घेऊन एक आदर्श प्रशासकीय अधिकारी बनण्याचा तिचा संकल्प आहे. कारतगा सारख्या ग्रामीण भागातून कुमारी प्रतिज्ञा हिने प्रथमता नवोदय परीक्षेत यश संपादन केले होते, पण ती नवोदय परीक्षेला न जाता प्राथमिक मराठी शाळेत प्रवेश घेतला. पहिली आणि 7वी कारतगा सरकारी मराठी शाळा तर 2री ते 6वी निप्पाणी मराठा मंडळ शाळेतून तर माध्यमिक शिक्षण DS नाडगे विद्यालयातून यश संपादन करून आदर्श निर्माण केला आहे. रोज 8 तास वेळ देऊन जिद्द चिकाटी व आत्मविश्वासाच्या जोरावर यश संपादन करून कारतगा गावचे नाव राज्य पातळीवर नेले आहे. तिने मराठी, कन्नड, गणित, समाज, विज्ञान विषयात पैकीच्या पैकी गुण घेतले आहे. यावेळी बोलताना प्रतिज्ञा म्हणाली की कोरोनामुळे घरी अभ्यास करण्यासाठी चांगला वेळ मिळाला. अभ्यासाचे चांगले नियोजन करून प्रत्येक विषयाला भरपूर वेळ दिला. सूत्रबद्धता आत्मविश्वासाने परीक्षा दिली आणि आज मला हे एक मोठे यश मिळाले आहे. विद्यार्थ्यांनी जिद्द चिकाटी व अभ्यासात सातत्य ठेवल्यास यश मिळविणे अवघड नाही. मला विज्ञान शाखेत प्रवेश घेऊन प्रशासकीय अधिकारी होऊन गोरगरीब जनतेसाठी एक आदर्श माणूस बनायचे असल्याचे सांगितले. 2019-20 या शैक्षणिक वर्षामध्ये इयत्ता 10वीमध्ये मी 625 पैकी 622 गुण घेऊन राज्यात मराठी विभागामध्ये प्रथम आलेले आहे आणि एकूण राज्यात चौथी आलेली आहे. हे यश हे माझं एकटीचं नसून माझ्या आईवडिलांचा यात मोलाचा वाटा आहे. माझी शाळा DS नाडगे पदवीपूर्व महाविद्यालय, त्या शाळेतील सर्व शिक्षक आणि माझ्या गावातील इतर सर्व तज्ज्ञ व अनुभवी मार्गदर्शक यांचं मला मोलाचं मार्गदर्शन लाभलं, त्यामुळेच मी या यशाला गवसणी घालू शकले. अभ्यास माझं रोजचं शेड्यूल ठरलेलं असायचं, त्याप्रमाणे मी अभ्यास करायचे. दिवसा तास असं एवढे तास ठरवून असं काही केलं नाही. प्रत्येक विषयाला हवा तेवढा वेळ दिला. प्रत्येक विषय 10वीपर्यंत माझ्यासाठी महत्त्वाचे होते. इथून मी यानंतर 11वी 12वी सायन्स घेऊन पुढे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसमध्ये माझं करिअर बनवू इच्छिते. आणि माझं पहिलं ध्येय म्हणजे मला चांगला माणूस बनायचं आहे, त्यानंतर मी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसमध्ये येईन. हे माझं ध्येय आहे. आणि माझ्या गावातील सर्व तज्ज्ञ नागरिक, मोठे ज्येष्ठ लोक यांचंही मला मार्गदर्शन लाभलं, त्या सर्वांची मी आभारी आहे. माझ्या यशाचं श्रेय हे पूर्ण माझ्या गावाला, माझ्या शाळेला, माझे आजोबा, माझे आई वडील, माझे काका काकू, सर्वजण, पूर्ण काशीद फॅमिली आणि इतर शिक्षक यांना मी देऊ इच्छिते. या वर्षी सध्या लॉकडाऊनचा काळ असल्यामुळे सेल्फ स्टडीला भरपूर वेळ मिळालेला आहे. त्यांनी तोच वेळ पूर्ण स्वतःच्या सेल्फ स्टडीला द्यावा ही मी त्यांना विनंती करते. कारण शिक्षकांचं मार्गदर्शन हे असतंच, पण सेल्फ स्टडीमुळं फार काही करता येतं असं माझं स्वतःचं मत आहे. कारण लॉकडाऊनचा मला भरपूर फायदा झाला. यावेळी तिचे वडील प्रकाश काशीद म्हणाले की प्रतिज्ञा ही लहानपणापासूनच हुशार विद्यार्थिनी म्हणून नाव लौकिक मिळविला आहे. 10वीला यश मिळविणार हे माहीत होते, पण राज्यात नंबर येईल याची कल्पना नव्हती. तिने मिळविलेले यश हे तिची जिद्द चिकाटीची पोचपावती आहे. मुलीने आकाशाला गवसणी घालून यश संपादन केल्याने आमचा ऊर अभरून आला असल्याचे त्यांनी सांगितले. ती जन्मल्यापासून काहीतरी वेगळं विशेष तिच्यामध्ये आहे असं आम्हाला सतत वाटायचं. माझ्या आईवडिलांना, माझ्या बायकोला, मला वैशिष्ट्य म्हणजे कसं, ती 8व्या महिन्यामध्ये बोलायला शिकली आणि पहिलीला ॲडमिशन घ्यायच्या अगोदरच ती लेखन वाचन करायची, याचे प्रूफ्स मी अजून जपून ठेवलेले आहेत. 5वीला गेल्यानंतर ती नवोदय परीक्षा पास झाली, पण नवोदय शाळेमध्ये ती रमली नाही. नंतर ती इथं गावातच आली आणि खूप चांगल्या पद्धतीनं आम्हाला अतिशय प्रेमानं तिने एक सांगितलं की बाबा तुमची काय इच्छा असेल ते मी इथे राहून पूर्ण करतो, पण मी बाहेर कुठे शिक्षणाला जाणार नाही. तिचं वय बघता
तिची भावना बघता मी तिच्यावर कोणत्याही प्रकारचं प्रेशर केलं नाही. तिच्या पद्धतीनं तिला मी मुक्त सोडलं. विशेष म्हणजे ती अभ्यासाबरोबर इतर 40 पुस्तकांचं वाचन केलेलं आहे आणि वाचन करून त्या पुस्तकावर तिने लेखनही केलेलं आहे. प्रख्यात चंद्रकुमार नलगे सरांच्या आत्मचरित्रावरचं लेखन, प्रख्यात लेखक नलगे सरांनीच स्वतः तिचं ते लेखन मागवून घेतलं आणि तुषार पौर्णिमेमध्ये तिचे लेखी 9वीला असताना छापून आलेले होते. हे मी का सांगतो, कारण पालक लोकांना मला एक सांगायचं आहे की विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचं प्रेशर न देता मुलांना मुक्त सोडावं, त्यांच्या आवडीनिवडी बघाव्यात. आणि माझ्या मुलीनं तिच्या आवडीनुसार सगळं केलेलं आहे. कोणता विषय अवघड, कोणता विषय कठीण, सोपा वगैरे असं ती कधीच म्हटली नाही. ही सिस्टीम जी आहे शिक्षण पद्धतीची, ही सिस्टीम पूर्ण करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला माणूस बनायचा आहे, हेच ती पहिल्यापासून बोलत होती. आणि या पूर्ण यशापाठीमागं आपल्या कारदेशाचे पहिले IAS अधिकारी ननी पटेल साहेब, जे सांस्कृतिक संचालनालय महाराष्ट्र राज्याचे आयुक्त म्हणून निवृत्त झालेले आहेत, ते आमच्या गावचे आहेत. त्यांचाही तिला वरच्यावर फोन येत असतो, बाळ तुला काय पाहिजे, तू काय बनणार आहेस, तुला काय वाचनासाठी पाहिजे आहे. तर आजचा निकाल त्यांना आम्ही आता लगेच सांगणार आहे. तो सांगितल्यानंतर तिच्यासाठी त्यांनी पुस्तकं खरेदी करून ठेवली आहेत की पुढं आपल्याला काय बनायचं आहे, याच्यासाठी भविष्यात काय होईल मलाही सांगता येत नाही, पण तिचे पाय पाळण्यात दिसतात हे मला इथं आनंदानं आपल्याला नमूद करावं असं वाटतं. मी आनंदाचा क्षण, माझे वडील इथं बसले आहेत. खरं तर त्या वडिलांच्या श्रेयामुळेच हे सगळं वैभव निर्माण झालेलं आहे. एवढं बोलतो.